हिप्नूस अन फिलिपुस। आरंभीच्या मंडळीमध्ये पुढाऱ्यापैकी हिप्नूस नावाचा एक पुढारी होता। सगळे लोक त्याचा आदर करत होते। पवित्र आत्म्याने त्याला सामर्थ्य आणि बुद्धी दिली। हिप्नूसने खूप सारे चमत्कार केले। जेव्हा त्याने येशूवर भरोसा करण्यासाठी त्याला शिकवण दिली, तेव्हा खूप साऱ्या लोकांनी त्याच्यावर विश्वास केला। एक दिवस हिप्नूस येशूच्या बद्दल शिकवण देत होता, तेव्हा काही असे यहुदी आले ज्यांनी येशूवर विश्वास नाही केला, पण त्याच्या सोबत वादविवाद करणे सुरू केले। ते खूप क्रोधित झाले, म्हणून ते धार्मिक पुढाऱ्याच्या पाशी गेले आणि त्याच्या बाऱ्यात खोटं बोलू लागले। त्याने असं म्हटलं की आम्ही हिप्नूसले मोशे आणि देवाच्या बाऱ्यात खराब गोष्टी करताना ऐकले, म्हणून धार्मिक पुढाऱ्याने हिप्नूसले पकडले आणि महायाजक आणि दुसऱ्या पुढाऱ्याच्या समोर आणले आणि खूप सारे साक्ष देणारे आले। हिप्नूसच्या बाऱ्यात खोटे बोलू लागले। महायाजकाने हिप्नूसले विचारलं, काय हे लोक तुझ्या बाऱ्यात खरं बोलत आहेत? तेव्हा हिप्नूसने महायाजकाले खूप साऱ्या गोष्टीचे उत्तर दिले। त्याने म्हटलं, अब्रामाच्या वेळेपासून तर येशूपर्यंत देवाने इस्रायल लोकांसाठी खूप सारे अद्भुत काम केले, पण लोकांना नेहमी देवाची आज्ञा मोडली। तेव्हा हिप्नूसने म्हटलं, तुम्ही लोक देवाच्या विरुद्ध गेले हा, तुम्ही नेहमी पवित्र आत्म्याचा तिरस्कार केला आणि नेहमीसाठी त्याच्या भविष्यवक्त्याला मारून टाकले, पण जे त्याने केले त्याच्या विपरीत तुम्ही आणखी बेकार केले, तुम्ही ख्रिस्ताले मारून टाकले। जेव्हा धार्मिक पुढाऱ्याने हे ऐकले तेव्हा त्याला खूप राग आला व त्याने आपल्या कानावर हात ठेवून मोठ्याने कल्ला करू लागले। तेव्हा त्याने हिप्नूसले नगराच्या बाहेर घेऊन गेले आणि त्याले मारून टाकण्यासाठी त्याले गोटे मारले। जेव्हा हिप्नूस मरत असताना तेव्हा मोठ्याने ओरडला, येशू माझ्या आत्म्याचा स्वीकार कर। मग तो आपल्या घुटण्यावर आला, परत ओरडून म्हटले, प्रभूजी हे पाप त्याच्यावर नका लावू, मग मरून गेला। त्या दिवसापासून येरुश्लेम शहरात राहणाऱ्या खूप साऱ्या येशूच्या अनुयायांना सतावणे सुरू झाले, म्हणून विश्वासी लोक दुसऱ्या ठिकाणी पडून गेले, पण जती कुठे ते गेले त्याने येशूच्या बाऱ्यात प्रचार करत राहिले। फिलिपुस नावाचा येशूचा एक विश्वासी होता। जसे दुसरे विश्वासी लोक पडून गेले होते तसा फिलिपुस पण पडून गेला। तो सामरिया प्रांताच्या भागात चालला गेला। तती त्याने येशूच्या बाऱ्यात प्रचार केला, तेव्हा खूप साऱ्या लोकांनी येशूवर विश्वास करून तारण मिळवले। एक दिवस फिलिपुसच्या पाशी देवाच्या एकूण एक देवदूत आला आणि त्याने जंगलात जायले आणि रस्त्यावर चालायले सांगितले। तेव्हा फिलिपुस तती चालला गेला। तेव्हा तो रस्त्याने चालत होता तेव्हा त्याने एका माणसाले रथामध्ये बसून जात असताना पाहिले। तो माणूस कूस देशाचा एक महत्वपूर्ण अधिकारी होता। तेव्हा पवित्र आत्म्याने फिलिपुसले म्हटलं, जाऊन त्या माणसासंग बोल। म्हणून फिलिपुस रथाच्या जवळ आला, तेव्हा त्याने पाहिले की तो कुशी माणूस यशया भविष्यवक्त्याचे पुस्तक वाचत होता। तो हे वाचत होता त्याले मेंढरासारखे वधासाठी नेले आणि जसे कोकरू कातरणाऱ्या पुढे गप्प असते तसा तो आपले तोंड उघडत नाही। त्याने त्याच्यासोबत वाईट वागणूक केली आणि त्याचा सन्मान पण केला नाही आणि त्याने त्याले जीवाने मारले। फिलिपुसने त्या कुशी अधिकाऱ्यास विचारलं की जे तू वाचत आहे ते तुले समजते का? तेव्हा त्या कुशी माणसाने उत्तर दिले, नाही, जोपर्यंत मले कोणी समजावून सांगत नाही तोपर्यंत मी समजू शकत नाही। कृपया येऊन माझ्या बाजूने बसा। यशया भविष्यवक्ता स्वतःविषयी की अन्य कोणाविषयी लिहत आहे? फिलिपुस रथावर चढून बसला। तेव्हा त्याने कुशी अधिकाऱ्याला स्पष्टीकरण देत सांगितले की यशया भविष्यवक्ता हा ख्रिस्ताच्या बाऱ्यात लिहत आहे। फिलिपुस अन्य शास्त्र पाठातूनही संदर्भ घेऊन त्याने येशूविषयीची सुवार्ता सांगितली। फिलिपुस आणि कुशी अधिकारी पुढे प्रवास करत करत एका तळ्याजवळ आले। कुशी अधिकारी बोलला, हा अति पाणी आहे, काय मी बाप्तिस्मा घेऊ शकतो का? तेव्हा त्याने सारथ्यास रथ थांबवायला सांगितले। मग ते पाण्यामध्ये उतरले आणि फिलिपुसने त्या कुशी अधिकाऱ्यास बाप्तिस्मा दिला। जेव्हा ते पाण्यातून वर आल्यानंतर पवित्र आत्मा फिलिपुसले दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेला। तती फिलिपुसनं लोकायले येशूच्या बाऱ्यात सांगितले। तेव्हा तो कुशी अधिकारी मोठ्या आनंदाने आपल्या घराकडे प्रवास करू लागला, काऊन की त्याला येशूची ओळख झाली होती।